छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभेसाठी साताऱ्यात भाजपचे उमेदवार असणार असं वातावरण सध्या जिल्ह्यात तयार झाले उदयनराजेंच्या निवासस्थानी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर भाजपचे समझौता एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन या नेत्यांनी दिलेल्या भेटी त्यावेळी तुम्ही तिकीट मागायची गरज नाही आणि आम्ही नाही म्हणायचं कारण नाही असं त्यांनी उदयनराजे यांना उद्देशून केलेलं सूचक वक्तव्य त्या पाठोपाठ उदयनराजेंचा दिल्ली दौरा मागच्या आठवड्यात घडलेल्या या सगळ्या घडामोडी या वातावरणाला कारणीभूत ठरल्यात त्या पाठोपाठ माढ्यामध्ये भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा असणारा विरोध यामुळे साताऱ्याच्या बदल्यात माढा राष्ट्रवादीला देण्याच्या हालचाली या बातम्यांनाही चा या, बात या चर्चांनी आणखी हवा मिळाली मात्र स्थानिक राजकारणाचा अभ्यास केला आणि बदललेल्या राजकारणाचा विचार केला तर साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी हा केवळ चर्चेत राहणारा विषय असल्याचं दिसून येते आता कसं ते सविस्तर पाहूयात उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीमध्ये असताना साताऱ्यात राष्ट्रवादी, साता राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन गटात विभागली गेली होती एक म्हणजे उदयनराजे भोसले समर्थक आणि दुसरी म्हणजे उदयनराजे भोसले विरोधक विरोधी गटाचं नेतृत्व करायचे ते त्यांचेच बंधू शिवेंद्रराजे भोसले ग्रामपंचायती बाजार समित्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीत जिल्ह्यात या दोघांचीही एकमेकांविरोधात कायम तलवार म्यानातून बाहेरच असायची उदयनराजे भोसले कधी पक्ष मानत नव्हते पक्ष गेल्या खड्ड्यात मी म्हणेल तोच पक्ष अशी त्यांच्या कामाची पद्धत होती दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या निवडणुकीवेळी साताऱ्यातील आमदारांचा उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध होता पण पक्षादेश मानत उदयनराजेंचं त्यांनी काम केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शिवेंद्र राजे हे भाजपवासी झाले त्यापाठोपाठ पाठोपाठ उदयनराजेंनी सुद्धा खासदारकीचा राजीनामा देऊन ते सुद्धा भाजपमध्ये आले त्यामुळे सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणी लाली अशी काहीशी अवस्था शिवेंद्र राजेंची झाली होती पण दोन्ही राजेंना समोरासमोर बसवून भाजप नेतृत्वाने कमेट घडवून आणला आणि एकत्र काम करण्याच्या सूचना दिल्या आता उदयनराजे भोसले यांना भाजपकडून तिकीट मिळालं तर शिवेंद्रराजे भोसले हे उदयनराजेचं काम करणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे सातारा मतदारसंघातून शिवेंद्र राजे भोसले हे सलग चौथ्यांदा निवडून आलेत त्यातील दोन हजार चारचा अपवाद वगळता दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निवडणुका त्यांनी साठ टक्के किंवा त्याहून अधिक मताधिक्याने जिंकल्या आहेत दोन हजार एकोणीसमधील मधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सहा पैकी फक्त सातारा आणि कोरेगाव या दोनच मतदारसंघात उदयनराजे यांना आघाडी मिळाली होती साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना एक लाख अठरा हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती तर पाटील यांना बहात्तर हजार आठशे चौसष्ट इतकी मतं मिळाली होती म्हणजेच इथून त्यांना सेहेचाळीस हजार चौतीस मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे यंदाही उदयनराजे भोसले यांना भाजपचं तिकीट मिळालं तर या मतदारसंघात शिवेंद्र राजे यांची भूमिका महत्वाची ठरू शकते उदयनराजे भोसले यांना भाजपचं तिकीट मिळालं तरी ही वाट अवघड असण्याचं दुसरं कारण म्हणजे कराड आणि पाटण तालुक्याशी त्यांचा नसलेला संपर्क कराड तालुक्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन मतदारसंघ आहेत इथं कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे आणि दक्षिणमध्ये अतुल भोसले यांच्या रुपाने भाजपकडे मोठे चेहरे आहेत तर पाटणमध्ये शंभुराज देसाई यांच्या रूपाने शिवसेनेचे मंत्रीच आहेत मात्र त्यानंतर देखील इथून आघाडी मिळवताना उदयनराजे यांची दमछाक होऊ शकते याचं कारण म्हणजे उदयनराजे भोसलेंचं राजकारण हे फक्त सातारा शहरापुरतच मर्यादित आहे कराड पाटण या दोन्ही तालुक्यांमध्ये उदयनराजे भोसले यांचा जनसंपर्क नाही असं स्थानिक पत्रकारांचं सांगणे आणि या उलट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील हे याच पाटण तालुक्यातून येतात आणि ते कराडमध्ये वास्तव्याला आहेत ते आजच्या घडीला ऐंशी वर्षाच्या आहेत मात्र त्यानंतरही त्यान मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे ते आजही बोलावलं की लग्न वास्तुशांती आणि श्राद्ध अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात आणि मतदारांशी संपर्क ठेवतात याशिवाय उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असे त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे नेते हे श्रीनिवास पाटील यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहेत दोन हजार एकोणीस मधील लोकसभा पोटनिवडणुकीची आकडेवारी बघितल्यास या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला येऊ शकतो कराड उत्तरमध्ये पाटील यांना तब्बल पन्नास हजार आठशे एकोणऐंशी मतांची सर्वाधिक आघाडी मिळाली होती तर कराड दक्षिणमध्ये पाटील यांना एकतीस हजार आठशे एकोणपन्नास मतांचं लीड मिळालं होतं याच पाटण मतदारसंघाने श्रीनिवास पाटील यांना सत्तावीस हजार आठशे एकोणसाठ एवढं मताधिक्य दिलं होतं आता पुन्हा शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना तिकीट दिलं तर यंदाही उदयनराजे भोसले यांच्यासाठी हे तिन्ही मतदारसंघ काहीसे अवघड असल्याचं स्थानिक पत्रकारांचं आहे उदयनराजे भोसले यांना भाजपकडून तिकीट मिळालं तर वाईमधून आमदार मकरंद पाटील हे निलेश लंके यांच्याप्रमाणे पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत येऊ शकतात असं स्थानिक पत्रकारांचं सांगणे राष्ट्रवादीकडून अजित पवार गटामधून मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे त्यांना डावलून उदयनराजे यांना तिकीट दिलं तर वाईमध्ये भाजपचं गणित अवघड होऊ शकतं कारण माजी आमदार मदन पाटील जरी भाजपसोबत असले तरीही त्यांची ताकद काहीशी मर्यादित झालीय त्यामुळे उदयनराजेंना इथून आघाडी मिळवायची असेल तर त्यांना पाटील यांच्या मदतीची गरज भासणार आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी मकरंद पाटील यांच्या कारखान्याला कर्ज हमी दिली त्यामुळे पाटील यांच्यासाठी साखर पेरणी केल्याच्या चर्चा आहेत पण तरीही पाटील यांना डावलल्याने तिथल्या राष्ट्रवादीला मांडणारा मतदार नाराज होऊ शकतो मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे साताऱ्याचे दोन टर्मचे खासदार होते त्या पाठोपाठ दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळेस मकरंद पाटील निवडून आले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला मानणारा इथं मोठा मतदार आहे दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत वाई मधून श्रीनिवास पाटील यांना सत्तावीस हजार मतांची आघाडी मिळाली होती अशात मकरंद पाटील यांनी साथ सोडली तर वाई मध्ये आघाडी मिळवणं हे उदयनराजेंसाठी मोठं आव्हान ठरू शकतं याशिवाय कोरेगाव मध्ये मिळालेली काठावरची आघाडी हा सुद्धा चिंतेचा विषय ठरू शकतो कारण दोन हजार एकोणीस मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना अवघ्या पाच हजारांचं लीड मिळालं होतं त्याचवेळी विधानसभेला शिवसेनेचे महेश शिंदे हेही केवळ सहा हजार दोनशे बत्तीस मतांनी विजयी झाले होते आता महेश शिंदे हे भाजपच्या चिन्हावर उभं राहण्याची शक्यता आहे मात्र त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने आणि शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर आमदारकी देऊन पुन्हा ताकद दिल्यानं यंदा महेश शिंदेची विधानसभेसाठीची वाट अवघड असल्याचं बोललं जाते आणि याचाच फटका उदयनराजे भोसले यांना सुद्धा बसण्याची आता चिन्ह आहेत तर मंडळी आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विषयांबद्दलचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पहात रहा लेट्सअप मराठी